नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 7.3 पाहणार आहोत. बघा 7.3 मधील आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत. व्यस्त चलनाची उदाहरणे बघा, काळ, काम आणि वेग. ह्या तीन बाबतीत जर गणितं दिलेली असतील किंवा प्रश्न दिलेले असतील तर ते तिन्ही उदाहरणं कशाची असतात, व्यस्त चलनाची असतात. मग म्हणून बघा, आता ह्याच्यामध्ये मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणार काळ आणि काम आहे, म्हणजेच हे साधेच कशाचं उदाहरण आहे, हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे. व्यस्त चलनाचे आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, हौद भरण्यासाठी एकसारख्या नळ्यांची संख्या व हौद भरण्यासारखी लागणारा वेळ. वेळ आला आहे मगाच सांगितल्याप्रमाणे, म्हणजे हे सुद्धा व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. पुढं वाहनात भरण्यासाठी भरलेले पेट्रोल, त्याची बघा, पेट्रोल कमी भरलं तर कमी पैसे लागणार आहेत, पेट्रोल जास्त भरलं तर पेट्रोलची किंमत पण कशी होणार आहे, जास्त होणार, त्यामुळे हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. पुढचं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ व त्याची त्रिज्या. त्रिज्या वाढवली की क्षेत्रफळ वाढणार आहे, त्रिज्या कमी केली तर क्षेत्रफळ कमी होणार आहे, म्हणजे हे सुद्धा व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. आता पुढचा प्रश्न आहे बघा, दुसरा, जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. आधी मजूर आणि कामाचे तास आहेत ते एक्स, मजुरांची संख्या एक्स एक्स व तास काय मानू, वाय मानू. मग हे बघा काळ म्हणजे काम आहे दिलेलं आहे, त्यामुळे हे कशाचं उदाहरण आहे, व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. बघा एक्स व्यस्त चलनात एक छेद वाय, म्हणून एक्स गुणिले वाय बरोबर के. के हा काय आहे, स्थिरांक. आता एक्स बरोबर 15 आणि वाय बरोबर 48 असताना बघा, एक्स 15 गुणिले 48 बरोबर के. लक्षात, म्हणजे के ची किंमत काय होणार आहे, 15 गुणिले 48 आहे असं ठेवलं तरी चालतं. म्हणून पुढं काय दिलं आहे, 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. मजूर म्हणजे आपल्याला एक्सची संख्या, वाय बरोबर 30 असताना एक्स बरोबर किती. मग एक्स गुणिले वाय बरोबर काय, के. एक्स गुणिले वायची किंमत 30 बरोबर केची किंमत 15 गुणिले 48. 30 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले, म्हणून एक्स बरोबर 15 गुणिले 48 भागिले 30. 15 दुने 30, बे दुने 4, 4 8, म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे, 24. म्हणजेच मजुरांची संख्या किती असणार आहे, 24. म्हणून मजुरांची संख्या बरोबर 24 असतील किंवा 24 मजूर लागतील. आता आपला पुढचा प्रश्न आहे बघा, पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात 1/2 लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. बघा, वेळ एक्स व पिशव्यांची संख्या वाय मानू. बघा, जेवढे मिनटं जास्त तेवढं पिशव्या जास्त भरतील, जेवढे मिनिट कमी तेवढ्या पिशव्या
कमी भरणार आहे. त्यामुळे हे कसलं उदाहरण आहे, हे समचलनाचे उदाहरण आहे. मग एक्स समचलनात वाय म्हणून एक्स छेद वाय बरोबर के. के हा काय आहे, आपला स्थिरांक. सॉरी, पिशव्यांची संख्या वाय आहे, त्यामुळे इथं वाय इथं एक्स येणार आहे. मग इथं वायची किंमत 120 छेद पिशव्यांची संख्या 3 बरोबर के. तिने के 3 चौक 12 आणि वरचा 0 म्हणून के बरोबर किती किंमत येणार आहे, 40. मग पुढं बघा, वेळ काढायचा आहे आणि पिशव्यांची संख्या किती दिल्या, वाय. मग वाय बरोबर 1800 असताना एक्स बरोबर किती, मग आपलं वाय छेद एक्स बरोबर के. मग वायची किंमत 1800 छेद एक्स बरोबर केची किंमत किती आहे, 40. 40 गुणिले ह्या साईडला आणि इकडं आल्यानंतर भागिले म्हणून एक्स बरोबर 1800 भागिले 40. शून्याला शून्य गेला, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 2 × 2 = 20 झाले, 4 × 5 = 20 म्हणून एक्सची किंमत किती येणार आहे, 45. मग 1800 पिशव्या भरण्यासाठी किती मिनटे लागतील, 45 मिनटे लागतील. म्हणून 1800 पिशव्या भरण्यासाठी 45 मिनिटे लागतील. बघा, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर पर तास असताना काही अंतर जाण्यात 8 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तासात कापायचं असेल तर कारचा सरासरी वेग कितीने वाढवावा. बघा, कारचा वेग यस अक्षराने दर्शवतात, यस व वेळ टी मानव. मग हे कशाचं उदाहरण आहे, हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. मग बघा, यस व्यस्त चलनात 1/T म्हणून यस गुणिले टी बरोबर के, आणि के हा काय आहे, आपला स्थिरांक. पहिलं किती दिलं आहे, 60 × 8 तास आहेत, तासात 8 तासाची मिनटं, 8 × 48 म्हणजे 480 बरोबर के. म्हणून के बरोबर किंमत काय आली आपली, 60 × 480 आहे असं ठेवलं तरी चालतं. मग पुढं काय सांगेल, तेच अंतर 7.5 तासात कापायचे असल्यास कारचा सरासरी वेग किती. मग टी बरोबर 7.5 तासाची मिनटं 450, टी बरोबर 450 मिनिटे असताना यस बरोबर किती. आपलं समीकरण यस गुणिले टी बरोबर के, यस ची किंमत आपल्याला काढायची, गुणिले टी किती आहे, 450 बरोबर के 60 × 480. 450 × तिकडे गेल्यानंतर भागिले 60 × 480 / 450. बघा, 0 × 0 गेला, 15 × 3 = 45, 15 × 4 = 60, 3 × 48 = भाग जातो, 3 × 3 = 1, 3 × 18 = 18, यस बरोबर 4 × 16, 16 × 64, 64 किलोमीटर पर तास हे आपली यशची किंमत आली. पण आपल्याला काय सरासरी वेग कितीने वाढवावा लागेल, मग 64 × 60 काय करायचे, वजा करायचे, वाढवावा लागणारा वेग बरोबर 64 − 60 = किती, 4 किलोमीटर पर
तास एवढा वेळ काय करावा लागणार आपल्याला वाढवावा लागणार आहे. अशा प्रकारे आपण समचलाने व्यस्त चलनाची उदाहरणे सोडवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.